सत्यजित तांबे यांनी मांडलेल्या भूमिकेवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी काय म्हटले आपण तेही पाहूया पक्षात बाहेर ढकलण्याचा प्रश्न येतो कुठे आमचं म्हणणं जे मनापासून काँग्रेसमध्ये आहेत त्यांना कोण ढकलतं काय करत असा विषयच नाही आपण असं आहे की तुम्हाला जर काँग्रेस पक्षाकडून लढवायचंच होतं तर तुम्हाला कोणी नाकारलं होतं म्हणजे तुमचे वडील तिथे सिटिंग एम होते एम एल सी होते तर तुम्ही म्हटलं असतं वडिलांची जागा मला तिकीट द्या तर कोणी नाकार नसतंच ना शेवटच्या क्षणाला काही मतं बदलली असावी त्यांची ऐनवेळेस मग गोष्टी घडल्या असं ऐनवेळेस होत नसतं एक नाही स्क्रिप्ट कसं यात काय स्क्रिप्ट नाही याच्यामध्ये लढवाईची असते लढवायला पाहिजे होतं असं म्हणजे म्हणणं आहे त्यात काय लढबाई न सांगायला पाहिजे होतं त्यात आहे काय त्याच्यामध्ये त्यामुळे काँग्रेस पक्षाची सिटिंग जागा होती ती काँग्रेस पक्षात जागा होती आणि ती जागा काँग्रेस पक्षाच्या जा अधिकृत उमेदवार म्हणून लढू लागली असती ते जास्त योग्य झालं असते विषय आणि आता शेवटचा प्रश्न ते जर काँग्रेस पक्षात त्यांना घ्यायचं असेल नाना पटोले आणि ते हायकमांडकडं तो विषय मार्गी लागला ना आता ते कारच सांगितलंय की मी अपक्षच लढणार राहणार आहे त्यामुळे हा विषय संपलेला आता एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट